सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने येणाऱ्या काळामध्ये घे भरारी हे अभियान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राबवलं जाणार आहे। प्रत्येक विधानसभेमध्ये याचे मेळावे याच्या सभा या ठिकठिकाणी प्रत्येक विधानसभेत होतील आणि त्या माध्यमातून जे जनतेचे मूळ प्रश्न आहेत या मूळ प्रश्नांवर आवाज उठवण्याचं तसंच ते मूळ प्रश्न आहेत आता सध्याच्या राजकीय परिस्थितीत जे मूळ प्रश्न आहेत ते भरकटवण्याचा प्रयत्न हा अनेक पक्षांकडून केला जातोय पण जनतेच्या मूळ समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणं त्याच्यावर आवाज उठवणं जनतेला त्याच्यामध्ये दिलासा देणं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून राजसाहेबांच्या आदेशाने ही घे भरारी अभियान आम्ही चालू करत आहोत। त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सन्माननीय नेते नांदगावकर साहेब सरदेसाई साहेब शिरीष सावंत साहेब चित्रे साहेब अविनाश अभ्यंकर साहेब सरचिटणीस सगळे पक्षाचे हे त्या सभेमध्ये जनतेला संबोधतील आणि मार्गदर्शन कार्यकर्त्यांना सुद्धा महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन करतील। शेड्यूल कसं असेल कोणत्या तारखेपासून सुरू होईल कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये काल त्याची बैठक झालेली आहे एका आठवड्यामध्ये शेड्यूल हे आम्ही तुम्हाला देऊ या संदर्भातलं आणि कोण कोण वक्ते कुठे कुठे असतील या संदर्भातलं शेड्यूल सुद्धा या पूर्ण आठवड्यामध्ये आपल्याकडे पोहोचेल। या उपक्रमाची सुरुवात मुंबईपासून होणार आहे आणि मुंबईत पहिले हा उपक्रम राबवला जाईल आणि टप्प्याटप्प्याने सर्व महानगरपालिकेमध्ये महानगरपालिका क्षेत्र आहे तिथे हा उपक्रम राबवला जाईल। कोणत्या मेळाव्याला राष्ट्रपती स्वतः उपस्थित वगैरे राहणार आहेत हे सन्मान्य राज्यसभेत स्वतः त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे जाहीर सभा आहे त्या जाहीर सभेत ते संबोधतील पण हे जे विधानसभा छोटे छोटे ज्या मेळावे आहेत तिथे आमचे सर्व पक्षाचे सन्माननीय नेते आणि सरचिटणीस उपस्थित असतील आणि ते त्या याला संबोधतील। आज अनेक असे विषय आहेत की ज्याच्यावरनं जनतेचं लक्ष एकचलित करण्याचा प्रयत्न केला जातोय। आज आपण बघतोय की परवा उद्घाटन झालं 600 कोटीच्या ब्युटिफिकेशन म्हणजे नेमकं काय करणार याचा तपशील आपल्या कोणाकडे दिलेला आहे का? आज परिस्थिती अशी आहे परवाचं मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो आमच्या इथे बाजूची वाडी आहे त्या वाडीच्या संडासची टॉयलेटची दुरावस्था झालेली आहे ते टॉयलेट रिपेअर करून घेणं आवश्यक होत म्हणून मी सन्माननीय जे एई मेंटेनन्सचे इंजिनियर असतात त्यांच्याकडे गेलो की बाबा त्या वाडीतल्या लोकांचं जे टॉयलेट आहे ते खराब झालेलं आहे ते दुरुस्त करण्यासाठी आपण निधी देण्यात यावा जेणेकरून ते दुरुस्त होईल। आता नगरसेवक नाहीये पण मागच्या बजेटमध्ये नगरसेवकांचा निधी तर मंजूर झालेला मग त्या निधीतनं तरी तुम्ही काम करून द्या प्रशासन म्हणून पण आपल्याला आश्चर्य वाटेल की नगरसेवक निधी जरी तो मागच्या बजेटमध्ये मंजूर झालेला असला तरी वॉर्डमध्ये नगरसेवक निधी आलेला नाही म्हणजे आपण एके ठिकाणी 600 कोटीचं ब्युटिफिकेशन करतोय मुंबईमध्ये आणि एका ठिकाणी चाळीतला संडास दुरुस्त करायचा सुद्धा निधी महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही। ज्या पद्धतीने निवडणुका पुढे पुढे जात राहत आहे लोकांचं नुकसान त्यामध्ये होत आहे आज लोकांनी दाद कोणाकडे मागायची? वॉर्ड ऑफिसर का रोज भेटतो लोकांना इंजिनियर का रोज भेटतो लोकांना मग प्रश्न त्यांनी मांडायचे कोणाकडे? जर लोकप्रतिनिधी तिथे उपस्थित नसेल तर लोकांनी प्रश्न कोणाकडे मांडायचे? या मूलभूत गोष्टी यासारख्या मूलभूत गोष्टींची वाच्यता आमच्या मेळाव्यामध्ये होईल। मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ येत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्या मोहिमेचा किती फायदा म्हणजे होईल मुंबईमध्ये? विषय फायदा आणि तोट्याचा नाहीये विषय जागरूकतेचा आहे आणि लोकांमध्ये जागरूकता काय झालंय सध्या वेगवेगळे मुद्दे ज्या मुद्द्यातनं जनतेला काय मिळणार आहे मला माहीत नाही पण त्या मुद्द्यांचा एक माहोल तयार केला जातो। आता आजच मी विश्व प्रवक्त्यांची पत्रकार परिषद झाली अनिल देशमुख हे ते दिल्ली कर्नाटक फार मोठ्या मोठ्या गेले अहो मूलभूत प्रश्न असा आहे की माझ्या चाळीचं खराब झालेलं टॉयलेट रिपेअर कोण करणार?
या प्रश्नावरच कोणी बोलायला तयार नाहीये. जे जनतेचे मूळ प्रश्न आहेत त्याच्यावर आपण काम करणार आहोत की नाही, त्या संदर्भातली उपाययोजना करणार की नाही. 600 कोटीचं बाबा काय ब्युटिफिकेशन, 7000 कोटीचे हे नुसते आकडे फेकले जात आहेत, मुळात त्यामुळे प्रश्न सुटणार आहेत का, हा महत्वाचा प्रश्न. मुंबई महानगरपालिकेला संदर्भात जे काय केलं जाते, कारण की राज ठाकरे देखील म्हटले होते की जानेवारी फेब्रुवारी मध्ये माझ्या सभा होतील, कारण की त्यावेळेस माननीय साहेबांची सभा जानेवारी मध्ये होणारच आहे, त्याबद्दल काही वादच नाही. मोहीम जी आहे ती महानगरपालिकेला समजून असं आहे की जनतेचे मूळ, आज आम्ही बघतोय की जनतेचे मूळ प्रश्नांबद्दल कोणीच बोलायला तयार नाही, कुठलाच राजकीय पक्ष बोलायला तयार नाही. आज त्याच्या संदर्भात आवाज शेवट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक हा रस्त्यावर काम करणारा कार्यकर्ता आहे. आम्ही आतापर्यंत रस्त्यावर काम केलेलं आहे, मग आंदोलन असतील, खड्ड्याच्या संदर्भातले आंदोलन असतील, करोनामध्ये केलेलं काम असेल, हे सगळं महाराष्ट्र सैनिकांनी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून केलेलं काम. आम्ही मूळ रस्त्यावरचे लोक, त्यामुळे जो तळागाळातला जो नागरिक आहे त्याच्या समस्या काय आहे. आज तुम्ही केलं समजा 100 कोटीचं ब्युटिफिकेशन केलं, माझ्या इथे फार सुंदर कारंज निर्माण झालं, पण मला माझ्या जर चाळीतलं टॉयलेट मला वापरता येत नसेल तर ते ब्युटिफिकेशन मी काय चाटायचं आहे. मला असं वाटतं ह्या प्रश्नांवर काम आम्ही चालू केलेलं आहे आणि निश्चितपणे जनतेचा प्रतिसाद त्याला मिळेल. महापुरुषांचा जो अवमान झालेला होता त्याच्या निषेधार्थ पुणेकरांनी आता पुणे बंदचे हात दिले आहेत, संपूर्ण पुणे बंद असल्याचं दिसतंय आणि तिथल्या सगळ्या लोकांकडून. मुळात असं आहे, मी तुम्हाला पुन्हा तेच सांगतो की मूळ मुद्दे काय आहे, ते भरकटवण्यासाठी या सगळे राजकीय पक्ष जे विधानं करतात ते आणि जे विधानाविरोधात आंदोलन करतात, मुळात अशा पद्धतीची अचानक कसं काय पेव उठतं विधानांचं, काही जाणीवपूर्वक केली जात आहेत. लोकांचं मूळ प्रश्नांकडनं दुर्लक्ष करण्यासाठी जाणीवपूर्वक या गोष्टी घडवल्या जात आहेत का, तर नागरिक सुद्धा या गोष्टीला कंटाळलेले. टोला प्रतिटोला, हल्ला प्रतिहल्ला, ह्यांनी साध्य काय होणार आहे, ह्यांनी मूळ प्रश्न सुटणार आहे का. आज मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, इथे अनेक प्रश्न आहेत की ज्याच्यावर काम करणं आवश्यक आहे. मग तो रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न असेल, या प्रश्नांवर आपण बोलणार आहोत की नाही बोलणार आहोत, का आपण याच गोष्टींवर भावनिक राजकारण करणार आहोत. मला वाटतं या गोष्टींकडे जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न आम्ही या अभियानाच्या माध्यमातून करणार आहोत. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.